आणि आता बातमी 36 जिल्ह्यांची, राज्यातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूया संभाजीनगरहून। सिल्लोडच्या उंडणगावातील शेतकऱ्यानं 1.5 एकर कपाशीच्या पिकावर नांगर फिरवला। 1.5 एकरामध्ये शेतकऱ्यानं कपाशीची लागवड केली होती। यावेळेला पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। विविध प्रकारच्या उपाययोजना करून सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अखेर त्यानं पिकावरून नांगर फिरवला। हिंगोलीमध्ये 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिले, त्यामुळे जिल्ह्यात शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आलाय। अनेक भागात हळद आणि सोयाबीनच्या पिकावर तणनाशक फवारणीची कामं वेगानं सुरू आहेत। चंद्रपुरात गोंडपिंपरी तालुक्यात पोळसा गावातून तेलंगणात जाणारा मार्ग बंद झाला। पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे पुलाजवळचा रस्ता खचलाय, त्यामुळे वाहतूक ठप्प आहे। आंबोलीमध्ये चौकुळ मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली। वीकेंडमुळे धबधब्यावर वर्षाविहारासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले। यावेळेला रोड साईड पार्किंगच्यामुळे चौकुळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसलं। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे माहूरच्या दुर्गम भागातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुललंय। शेख फरीद दर्ग्याजवळचा धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांची इथे मोठी गर्दी होती। नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतात। या गर्दीचं विहंगम दृश्य आणि धबधब्याची दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारला मळवली तसंच भाजे या गावात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते। या दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना चाप बसावा आणि आलेल्या पर्यटकांना पर्यटनाचा नीट आनंद घेता यावा यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाते। मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक धबधबे प्रवाहित झाले, त्यामुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे। दापोली येथील पंचनदी कोळथरे समुद्र किनाऱ्यावर समुद्री घळ पर्यटकांना आकर्षित करते, यामुळे पर्यटकांची इथे मोठी गर्दी होते। भूशी धरणामध्ये पोहण्यासाठी बंदी असताना देखील अनेक पर्यटक इथे धरणाच्या संरक्षक भिंतीवरून खोल पाण्यात उड्या मारतात। लोणावळा पोलिसांनी पोहण्यासाठी बंदी घालून सुद्धा हुल्लडबाज पर्यटक आपला जीव धोक्यात घालत असल्याचं चित्र आहे। पोलिसांनी या परिसरात आज कारवाई केली। सातारा जिल्ह्यातील टोळेवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। हा रस्ता स्थानिक प्रशासनाच्याकडून वाहतुकीसाठी तातडीनं बंद करण्यात आला आहे। पावसाळा संपेपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांना 4 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागणार आहे। डहाणूच्या सूर्या नदीवरील भीम बांध इथे नदीच्या प्रवाहात पडलेल्या महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली। दगडावर उभी असलेली ही महिला पर्यटक सेल्फी काढताना पाय घसरून नदीत पडली। यानंतर डहाणू पंचायत समितीच्या उपसभापतींनी नदीत उडी घेत तिचा जीव वाचवला। बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात पावसानं मोठा तडाखा दिला। एकाच वेळेला अनेक नद्यांना पूर आल्यानं अनेक गावात पाणी शिरलं। यापैकी उटीच्या ग्रामस्थांनी सरकारी मदतीसाठी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। यावेळेला एक महिला बेशुद्ध पडली, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं लाल कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलं होतं। मात्र 3 महिने उलटून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना घोषित अनुदान मिळालेलं नाही, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होते। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये रमेश वळके या शेतकऱ्याला कोथिंबरीमधून भरघोस उत्पन्न मिळालंय। या शेतकऱ्यानं यंदा 16,80,000 रुपयांचं उत्पन्न घेतलंय। योग्य पद्धतीनं नियोजन करून योग्य वेळेला कोथिंबीर लागवड केली तर मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो असं मत या शेतकऱ्यानं व्यक्त केलं। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीचा दौरा केला। बारामतीच्या कन्हेरी इथे रोपवाटिकेची त्यांनी पाहणी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे ते बारामती अशी आरोग्य वारी आयोजित करण्यात आली। या आरोग्य वारीच्या समारोपाला धनंजय मुंडे आणि अनिल पाटील हजेरी लावणार आहेत। बीडमधील सिंदफणा धरणाच्या उजव्या कालव्याचे दरवाजे नादुरुस्त असून शेकडो लिटर पाण्याची नासाडी होते, यामुळे तातडीनं दरवाजे दुरुस्त करण्याची मागणी होते आहे। या कालव्यातून 5 गावं आणि शहरांना पाणी पुरवठा केला जातो। हिंगोली इथल्या स्मशानभूमीमध्ये जायला रस्ता नसल्यानं गावातल्या चौकातच अंत्यविधी करावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली।
औंढा नागनाथ तालुक्याच्या येळूद या गावात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झालंय, त्यामुळे आजपर्यंत पोहोचायला वाटच नाही. या विरोधात तहसील कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं वाट मोकळी करायला सुरुवात केली, पण उशीर होत असल्यानं हा अंत्यविधी शेवटी चौकातच उरकण्यात आला. मुंबईच्या वर्सोवा भागात काँग्रेसच्याकडून खड्डे भरो अभियान राबवण्यात आलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोहब्बत की दुकानांतर्गत स्वखर्चानं खड्डे भरवण्याची मोहीम राबवली. तिकडे लातूरच्या सारोळा गावातल्या महिलांनी घागर मोर्चा काढला. गेल्या 8 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्यानं ग्रामस्थांच्याकडून आंदोलन करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या नियोजनाच्या अभावी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सूल परिसरातील मयूर पार्क इथे नागरिक महापालिकेच्या विरोधात आक्रमक झाले. 2 वर्षांपूर्वी मंजुरी मिळून सुद्धा इथल्या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही, यामुळे नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नाशिक शहरामध्ये सध्या डोळ्यांची मोठी साथ पसरली. 2 दिवसात महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 300 जास्त रुग्णांनी डोळ्याची तपासणी केली. सद्यस्थितीत शहरात 156 रुग्ण आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली, त्यामुळे लहान मुलांना डोळे आले असतील तर शाळेत पाठवू नका असं प्रशासन सांगत आहे. पुस्तकाचं ओझं कमी झालं पाहिजे, विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. शिक्षक भरती सुरू करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हांतर्गत बदल्या सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलुंबरी इथे सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. धर्मांतर आणि लव जिहादच्या विरोधात हा मोर्चा काढला गेला. यावेळी आंदोलकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. मंत्री दादा भुसे यांनी नाशिक मुंबई महामार्गाची पाहणी केली. कल्याण फाटा इथे वाहतूक जाम करत वाहनांची अडवणूक करणाऱ्या पोलिसांना सुद्धा भुसे यांनी फटकारलं. कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा तलावामध्ये शेकडो मासे रोज मृत्युमुखी पडत आहेत. तलावाच्या काठावर शेकडो माशांचा खच पडलेला दिसतोय. परिसरात मोठी दुर्गंधी आहे. दूषित पाणी तलावात येत असल्यानं मासे मृत्युमुखी पडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मुंब्रा भागातील झोहा ही 8 मजल्याची इमारत महापालिकेकडून तातडीनं सील करण्यात आली. इमारतीच्या मुख्य खांबाला तडे गेल्यानं 8 मजली इमारत तातडीनं रिकामी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या एका एसटी बसचा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. भर पावसात बसचा वायपर बंद झाल्यानं एका हातानं स्टेअरिंग आणि एका हातानं वायपर फिरवण्याची वेळ बसच्या चालकावर आली. या धक्कादायक प्रकारामुळे भंगार बस गाड्यांचा विषय ऐरणीवर आलाय. लातूरच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सुद्धा 25% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे भविष्यात लातूरवर पाणीटंचाईचे ढग दिसू लागले. त्यावर उपाय म्हणून सोलापूरच्या उजनीचं पाणी लातूरला कसं आणता येईल याबद्दल अभ्यास करून पाठपुरावा करू असं कॅबिनेट मंत्री बनसोडे यांनी म्हटलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे 60,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातल्या पिकाचं नुकसान झालंय. शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकरी हवाल दिलाय. यवतमाळला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. कळंब तालुक्यातील 100 एकर जमीन खरडून गेल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रोवणी योग्य पाऊस नसल्यानं शेतकरी हवाल दिलाय. पिकांना आवश्यक तेवढा पाऊस नसल्यानं याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होणार असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यावर आता आर्थिक संकट ओढवलंय. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. दरम्यान ही रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नका असे आदेश जिल्हा प्रशासनानं बँकांना दिले आहेत. अमरावतीमध्ये खासदार अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी अटक करण्याची मागणी खासदार बोंडे आणि संभाजी भिडे समर्थकांनी केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. संजय निरुपम मुंबईमध्ये ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. इथे त्यांनी FIR दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मतांच्या लाचारीसाठी उत्तर भारतीयांचा मेळावा घेतल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली. ते शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर संभाजी भिडे यांचं वक्तव्य समर्थनीय नसून वातावरण कलुषित होईल असं बोलणं टाळलं पाहिजे असं दरेकर म्हणाले. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद बुलढाण्यात सुद्धा उमटले. काँग्रेससह बहुजन संघटनांच्याकडून तीव्र निदर्शनं करण्यात आली. यावेळेला एका ST बसवर दगड फेकण्यात आले. सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही. जगात असा एकही देश नाही जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही, त्यामुळे त्यांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. कडक कारवाई होत नाही म्हणून ते दररोज नवीन वादग्रस्त विधानं करतायत असंही भुजबळ यांनी म्हटलंय. संभाजी भिडे यांच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाचा शिवप्रतिष्ठानच्या वतीनं निषेध करण्यात आला. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला गेला. मेट्रोच्या DPR साठी 7.5 कोटी रुपये खर्च केले, मात्र DPR ला मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे मंत्री महोदय आणि तत्कालीन आयुक्तांनी 7.5 कोटी रुपये परत करावेत अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. याबद्दल अर्बन डेव्हलपमेंट समितीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. साताऱ्यामध्ये नव्यानं झालेल्या बाजार समितीच्या वतीनं बैल बाजार भरवण्यात आला. त्याचं उद्घाटन आमदार शिवेंद्रराजे यांनी केलं. यावेळेला त्यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली. ही जागा आम्हाला शासनानं अधिग्रहण करून दिली आहे. दादागिरी आणि दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. नाशिक शहरामध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या बाशी टोळीवर मोक्काच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. यासोबतच आणखीन 2 टोळ्या देखील पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळते. या कारवाईमुळे नाशिक शहरातल्या गुंडांचे धाबेदण आणले आहेत. लातूरच्या बसस्थानकात महिला वाहक आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र हाणामारीचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. या हाणामारीमुळे काही काळ बसस्थानक परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. बीडमध्ये एका 27 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आर्थिक विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केली. दत्ता अंबादास पाटोळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल दुकानाचं शटर तोडून साहित्य चोरण्यात आलं. मोबाईल, स्मार्टवॉचसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी करण्यात आली. सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचं साहित्य यावेळेला चोरट्यांनी घेऊन उभारा केला. या प्रकरणी पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. बीडच्या गेवराईमध्ये भरधाव ट्रकनं रस्त्याच्या लगत काही कारना धडक दिली. अपघातात 3 ते 4 जण गंभीररित्या जखमी झाले. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुहागरमधल्या हेदवी गावात चोरट्यांनी मुसळधार पावसाचा फायदा घेत मंदिरातल्या दानपेट्या पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्याकडून आरोपींचा शोध सुरू झालाय. यवतमाळच्या कोसादणी घाटात आयशर गाडीनं पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. वाहतूक पोलीस महामार्गावर ट्रक चालकाच्याकडून पेपरची तपासणी करत असताना भरधाव कारनं त्यांना धडक दिली. अहमदनगरमध्ये पोलीस दलातील अधिकारी असल्याचं सांगून फसवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली. त्याच्याकडून पोलीस अधिकाऱ्याची वर्दी आणि गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. मावळातील तळेगाव दाभाडे इथून एकाच दिवशी 4 मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले. एकाच दिवशी 4 मुलं बेपत्ता झाल्यानं पालकांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण आहे. सध्या तळेगाव पोलिसांच्याकडून मोठी शोध मोहीम राबवली जाते. गोंदिया शहरातील ऑटोमोबाईल दुकानाला भीषण आग लागल्यानं 2 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वसई विरार नालासोपारा परिसरात अति धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नालासोपाऱ्यातील शिर्डीनगर परिसरात साईदीप इमारतीमधील एका
खोलीचं छत कोसळल्यानं दुर्घटना घडली, त्यामुळे नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. बातमी 36 जिल्ह्यांची, मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.